नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण भांडार संग्रहणाबद्दल माहिती घेत होतो। आता याच लेसर मधील पुढचा भाग आपण पाहणार आहे, तो म्हणजे भांडाराचे प्रकार। संग्रहित मालाचे किंवा सामग्रीचे कार्यक्षम नियोजन, त्याचे रक्षण व सामुग्रीचा वेळोवेळी उत्पादन विभागाला पुरवठा करण्यासाठी या भांडाराची शास्त्रीय स्वरूपाची रचना असणे आवश्यक असते। कंपनीचे प्रशासकीय धोरण, संघटनेचा आकार, केंद्रीयकरणाची मर्यादा, सामुग्रीचे प्रमाण, भांडाराच्या विस्तार योजना इत्यादी घटकांच्या आधारावर भांडार संग्रहणाचे एक दोन प्रकार पडतात। एक पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे केंद्रीय भांडार व्यवस्था, त्याला आपण सेंट्रलाइज्ड स्टोर कीपिंग असं म्हणतो। आणि दुसरा जो प्रकार आहे डिसेंट्रलाइज्ड स्टोर कीपिंग, म्हणजेच विकेंद्रीय भांडार व्यवस्था। आता आपण त्याच्यामधला या भांडाराचा जो पहिला प्रकार आहे तो पाहणार आहे, तो म्हणजे सेंट्रलाइज्ड स्टोर कीपिंग। त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे। हे कंपनीचं भांडार, म्हणजे त्या कंपनीच्या साठी किंवा उत्पादन प्रक्रिया साठी आवश्यक असणारा माल हा एका ठिकाणी त्या ठिकाणी साठवलेला येतो। या उत्पादन आवश्यक असलेल्या सर्व साधन सामग्रीचे संग्रहण किंवा साठा मध्यवर्ती ठिकाणी करण्यात येतो। म्हणून या पद्धतीला केंद्रीय भांडार व्यवस्था किंवा सेंट्रलाइज्ड स्टोर कीपिंग असे म्हणतात। उत्पादनासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मालाचे, उदाहरणार्थ कच्चा माल, उपकरणे, हत्यारे, ऑइल्स, कलर, ठेशनरी, सुटे भाग वगैरे, केंद्रीय ठिकाणी त्याचा साठा केल्यास उत्पादन प्रक्रियेत सामग्री असल्याने त्याचे प्रभावी नियंत्रण व निरीक्षण करता येते। आता या भांडाराची रचना कशी असते त्याची आकृती तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे। या कंपनीमध्ये उदाहरणार्थ वेगवेगळे विभाग आहेत। त्याच्यामध्ये कोणते कोणते विभाग आहेत, त्याच्यामध्ये साचे काम, फाउंड्री, पॅटर्न मेकिंग, फिटिंग शॉप, लोहार काम, हीट ट्रीटमेंट, मशीन शॉप आणि पॅकिंग, आणि इकडे ऑफिस। तर ह्या कंपनीचे असे वेगवेगळे विभाग आहेत आणि या सर्व विभागांना उत्पादन प्रक्रिया करत असताना त्यांना आवश्यक असणारा जो काही कच्चा माल असेल तो हा त्या कंपनीच्या बरोबर सेंटरला, म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी तो साठा करून ठेवलेला असतो। आणि अशा प्रकारे तो साठा मध्यवर्ती ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी ते साहित्य साठवल्यामुळं त्याच्यावरती आपल्याला प्रभावीपणे नियंत्रण आणि निरीक्षण करता येईल। आता हे जे साहित्य साठवण्याचा जो पहिला प्रकार आहे आपण बघितला, केंद्रीय भांडार व्यवस्था, अशा प्रकारे जर आपण वेगवेगळ्या विभागांना लागणाऱ्या साहित्यांचा साठा जर आपण मध्यवर्ती ठिकाणी जर केला किंवा त्याची जर रचना अशा प्रकारची असेल तर या भांडार व्यवस्थेमुळे किंवा केंद्रीय भांडार व्यवस्थेचे काय फायदे आहेत त्याचप्रमाणे काय तोटे आहेत, म्हणजे ॲडव्हान्टेजेस पण आहेत आणि डिसअडव्हान्टेजेस पण आहेत। तर या केंद्रीय भांडार व्यवस्थेचा आपण अगोदर फायदे पाहणार आहोत, म्हणजेच त्या कंपनीमध्ये लागणारं सर्व साहित्य, कच्चा माल
जर आपण कंपनीच्या सेंटरला जर साठवून ठेवला, मध्यवर्ती शिखरांनी साठवून ठेवला, तर त्याचे काय काय फायदे आहेत? तर पहिला फायदा आहे साधन सामग्री एकाच ठिकाणी म्हणजे सर्व विभागांच्या मध्यभागी साठवण्यात येते आणि त्यामुळे माल साठवण्याकरिता आवश्यक असणारी जागा, संरक्षण व्यवस्था, तपासणी खर्च इत्यादी बाबतीत आपल्याला बरीच मोठी बचत करता येते। म्हणजेच आपल्याला साहित्य हे आपण एकाच ठिकाणी साठवल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी संरक्षणासाठी लागणारा जो खर्च असेल तो आपल्याला कमी येतो, किंवा निरीक्षणासाठी लागणारा जो खर्च आहे तो आपल्याला त्या ठिकाणी कमी येतो। तर हा पहिला फायदा त्या ठिकाणी आहे। या केंद्रीय भांडार व्यवस्थेचा जो दुसरा फायदा आहे तो म्हणजे की उत्पादनासाठी आवश्यक तितकाच माल व इतर सामग्री साठवली जाते आणि त्यामुळे अनावश्यक भांडवल गुंतून राहत नाही। याचा अर्थ की उत्पादन प्रक्रियेसाठी जेवढा माल आपल्याला आवश्यक आहे, जेवढं साहित्य आवश्यक आहे, तेवढंच साहित्य त्या ठिकाणी खरेदी केलं जातं आणि त्यामुळं आपल्याला अनावश्यक भांडवल त्याच्यामध्ये आपलं गुंतून राहत नाही। या केंद्रीय भांडार व्यवस्थेचा तिसरा फायदा तो म्हणजे की सर्वसाधारण सामग्री म्हणजे कोणती, तर उत्पादनाचा कच्चा माल, उपकरणे, हत्यारे, स्टेशनरी यंत्राचे सुटे भाग इत्यादी एकाच ठिकाणी केंद्रित केल्यामुळे त्याचे प्रभावी नियंत्रण, निरीक्षण व पर्यवेक्षण आपल्याला शासकीय पद्धतीने करता येतो। त्याचप्रमाणे पुढचा फायदा आहे की साठवणूक खर्चात बचत होते, तसेच संघटनेतील सर्व विभागांचा संबंध भांडार ग्रहाशी येत असल्यामुळं सर्वच विभागांशी त्या ठिकाणी समन्वय आपल्याला ठेवता येतो किंवा ठेवला जातो। कारण हे जे भांडार आहे या भांडारामध्ये या भांडारामधून वेगवेगळ्या विभागांना त्या ठिकाणी माल सप्लाय केला जातो, पुरवला जातो आणि त्यामुळे सगळ्या विभागांचा या भांडाराशी संपर्क येत असतो। त्यानंतर आपण या केंद्रीय भांडार व्यवस्थेचे काही तोटे पाहणार आहोत। पहिला जो तोटा आहे की संग्रहित सामग्री उत्पादनाच्या ठिकाणापासून लांब अंतरावर असल्यास वाहतूक खर्च वाढतो आणि वेळ पण लागतो। कारण हे जे भांडार ग्रह आहे हे कंपनीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि मग हितून एखाद्या विभागाला काय आवश्यक असणारं साहित्य, समजा मशीन शॉपला काही साहित्यांची गरज आहे किंवा हीट ट्रीटमेंट विभागाला काही साहित्याची गरज आहे किंवा या फाउंड्री विभागाला काही साहित्याची गरज आहे, तर त्यावेळी या भांडारामधून ते साहित्य असे वेगवेगळ्या विभागांना देण्यासाठी त्याची आपल्याला वाहतूक करावी लागते आणि ह्या वाहतुकीमुळं त्या ठिकाणी खर्च वाढतो, त्याचप्रमाणे वेळ जातो। हा एक मोठा तोटा या केंद्रीय भांडार व्यवस्थेचा आहे। दुसरा तोटा असा की या प्रकारामध्ये यंत्र सामग्रीची चोरी होण्याची किंवा त्या संग्रहित मालाला आग लागण्याची भीती जास्त असते। कारण या भांडारामध्ये सगळ्या विभागांचा माल एकत्रित साठवलेला असतो आणि मग त्यामुळं साहित्यांची संख्या किंवा त्या सामग्रीची संख्या जास्त असल्या कारणामुळं चोरी होण्याची शक्यता असते आणि एखाद्या वस्तूची चोरी झाली तरी ती लगेच लक्षात येत नाही, कारण सर्वच प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी आपण साठवून ठेवलेलं असतं। तसेच काय काय ज्वलनशील वस्तू सुद्धा आपण त्या ठिकाणी साठवून ठेवतो आणि अशा वेळी चुकून काय शॉर्ट सर्किट झालं किंवा काय एखादी अप्रिय घटना झाली तर त्याच्यामध्ये आग लागण्याची शक्यता जास्त असते। हा एक तोटा या केंद्रीय भांडार व्यवस्थेचा आहे। तिसरा तोटा आहे
की मोठ्या आकाराच्या किंवा व्यापक संघटनेला हा प्रकार उपयुक्त नाही। म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, उदाहरणार्थ आपण दोन चाकी वाहन असेल किंवा चार चाकी वाहन उत्पादन करणारी कंपनी असेल, तर या मोठ्या कंपनीसाठी अशा प्रकारची पद्धत ही उपयुक्त होत नाही। त्याचं कारण असं की ह्या ज्या वाहन तयार करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्यांचा जो परिसर असतो हा 100 एकर 200 एकरापासून अगदी 500 1000 एकरापर्यंत असतो, आणि त्यामुळं हे जर भांडार त्या कंपनीच्या कुठं मध्यवर्ती ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी ते साहित्य एखाद्या विभागाला द्यायचं असेल तर त्यासाठी वाहतूक खर्च वाढतो, वेळही जास्त लागतो, आणि त्यामुळं या मोठ्या कंपनीसाठी ही भांडाराची व्यवस्था ही उपयुक्त ठरत नाही। त्याचप्रमाणे पुढचा एक तोटा आहे, तो म्हणजे संग्रहित मालाचे निरीक्षण व नियंत्रण करणे कठीण जाते। म्हणजे तुम्ही सर्वच प्रकारचं साहित्य एकाच ठिकाणी साठवल्यामुळं तुम्हाला त्या सामुग्रीची संख्या किती आहे त्याची मोजताच करता येत नाही, त्याचप्रमाणे त्याच्यावरती तुम्हाला प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येत नाही। तर अशा प्रकारे या केंद्रीय भांडार व्यवस्थेचे काही तोटे आहेत। त्यानंतर आपण भांडार व्यवस्थेचा दुसरा प्रकार पाहणार आहे, तो म्हणजे डिसेंट्रलाइज्ड स्टोअर कीपिंग, म्हणजे विकेंद्रीय भांडार व्यवस्था। आता पहिली जी आकृती आहे, या आकृतीमध्ये या कंपनीतल्या सर्व विभागासाठी लागणारं साहित्य एकाच ठिकाणी आहे, आणि या दुसऱ्या पद्धतीमध्ये विकेंद्रीय भांडार व्यवस्थामध्ये या कंपनीमधले जे विभाग आहे या प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणी त्यांना आवश्यक असणारा साठा त्या ठिकाणी केला जातो। तर या प्रकारात मालाचा साठा हा कार्य विभागणीच्या तत्वावर केलेला असतो। यात माल साठा हा अनेक ठिकाणी केला जातो, म्हणजे प्रत्येक विभाग हा स्वतंत्र प्रकारचे कार्य करत असतो, तसेच प्रत्येक विभाग हा मालाचा साठा करण्याचे कार्य करत असतो। आता आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे की समजा साचे काम हा एक विभाग आहे, या विभागासाठी काय लागणारं जे साहित्य आहे ते त्याच विभागामध्ये तिथं त्याचं स्टोअर केले, स्टोअर रूम दिलेले इथं लक्षात येते, म्हणजे त्यांना आवश्यक असणारा माल त्यांना त्याच विभागामध्ये तिथं साठवून ठेवलेला असतो, त्यांना सहज उपलब्ध होतो। त्याचप्रमाणे समजा हीट ट्रीटमेंट हा विभाग असेल, त्यांच्यासाठी आवश्यक असणारं स्टोअर रूम त्याच विभागामध्ये दिलेलं आहे। हे मशीन शॉप असेल, या मशीन शॉपसाठी लागणारं साहित्य त्यांना तिथंच जवळ उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे फाउंड्री विभाग असेल, त्याच्यासाठी आवश्यक असणारा साठा तिथंच आहे, किंवा फिटिंग शॉप असेल, या फिटिंग शॉपसाठी असणारा साठा किंवा स्टोअर रूम हे त्याच विभागामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं। याचा अर्थ की प्रत्येक विभागासाठी एक स्टोअर रूम हे स्वतंत्र दिलेलं आहे, आणि त्यामुळं प्रत्येक विभाग हा स्वतंत्र प्रकारचे त्या स्टोअर कीपिंगचं काम करत असतो। प्रत्येक विभाग हा मालाचा साठा करण्याचे कार्य करत असतो, तसेच मालाचे निरीक्षण करणे किंवा नियंत्रण करण्याची जबाबदारी हे त्या प्रत्येक विभागाला स्वतंत्ररित्या करावी लागते। म्हणजेच फिटिंग शॉपसाठी लागणारं जे काही साहित्य आहे हे आपल्याला तुम्हाला या स्टोअर रूम मधून मिळू शकतं किंवा या भांडार ग्रहामधून मिळू शकतं, आणि मग त्या भांडार ग्रहामध्ये किती वस्तू पाहिजेत, किती संख्येनं पाहिजेत, कधी मागवायला पाहिजेत, त्याची सुरक्षता कशी राखायची, ही सर्व प्रकारची जबाबदारी ही प्रत्येक विभागाला स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी करावी लागते। आणि अशा प्रकारे या विकेंद्रीय भांडार व्यवस्थेची रचना आपण तुमच्या समोर स्क्रीनवरती बघितलेली आहे। हे मध्ये ऑफिस आहे आणि या ठिकाणी पॅकिंग त्या ठिकाणी चाललेलं आहे, एक पॅकिंग करण्यासाठीच हे एक
स्वतंत्र रूम तुम्हाला दिसून येत आहे आणि त्या पॅकिंग साठी लागणारे साहित्य तुम्हाला या स्टोर मध्ये त्या ठिकाणी मिळू शकतो। आता ही जी विकेंद्रीय भांडार व्यवस्था आहे त्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत, याचा अर्थ प्रत्येक विभागामध्ये त्यांना आवश्यक असणारा साठा किंवा त्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्याचा साठा करून ठेवल्यामुळे किंवा अशी रचना असल्यामुळे काय फायदा असतो किंवा काय तोटा होतो त्याची माहिती आपण पाहणार आहे। तर सुरुवातीला आपण या विकेंद्रीय भांडार व्यवस्थेचे म्हणजे डिसेंट्रलाइज्ड स्टोर कीपिंगचे फायदे पाहणार आहोत। पहिला जो फायदा आहे तो फायदा म्हणजे या प्रकारामध्ये प्रत्येक विभागाला भांडाराची स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळे या प्रकारात वैशिष्ट्यीकरण व श्रम विभागणीचे सर्व फायदे मिळतात। म्हणजे पूर्वी कंपनीच्या सर्व विभागांना एका स्टोर मधून त्या ठिकाणी माल सप्लाय दिला केला जात होता, तिथं त्यावरती त्या कर्मचाऱ्यांवरती जास्त ताण यायचा, परंतु या भांडार पद्धतीमध्ये प्रत्येक विभागाचं स्टोर रूम हे स्वतंत्र असल्यामुळं पहिले पूर्वीपेक्षा या स्टोर पिकिंगच्या कामामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो, श्रम कमी लागतात। दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे प्रत्येक विभाग हा मालाचा साठा करण्याचे कार्य करीत असल्यामुळे मालाचे निरीक्षण करणे किंवा नियंत्रणाची जबाबदारी ही या विभागामार्फत चांगल्या प्रकारे पार पाडली जाते। म्हणजेच प्रत्येक विभागाला लागणारं जे साहित्य आहे हे त्याच विभागामध्ये मिळत असल्या कारणामुळं तुम्हाला त्या प्रमाणामध्ये साहित्यांचा साठा पण कमी प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळं त्याच्यावरती तुम्हाला चांगल्या प्रकारचं निरीक्षणही ठेवता येतं। त्याचप्रमाणे आवश्यक असणारं त्या ठिकाणी साहित्य तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतं। या प्रकारामध्ये पुढचा फायदा, या प्रकारामध्ये सामुग्रीची चोरी होण्याची किंवा आग लागण्याची शक्यता नसते, कारण साहित्याचा साठा मर्यादित असतो आणि तो त्याच विभागामध्ये असल्यामुळं त्याच्यावरती सतत लक्ष राहत असल्यामुळं चोरी होण्याचा प्रश्न येत नाही आणि सामुग्रीची संख्या कमी प्रमाणामध्ये असल्याने तिथं आग लागण्याची ही सुद्धा शक्यता फार कमी असते। या विकेंद्रीय भांडार व्यवस्थेचा पुढचा फायदा की अधिकाराचे विकेंद्रीकरण झाल्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारची जबाबदारीची जाणीव त्या ठिकाणी निर्माण होते। तर हे आपण फायदे पाहिले। या विकेंद्रीय भांडार व्यवस्थेचे काही तोटे आहेत, डिसएडव्हान्टेजेस। आता काय काय तोटे आहेत, तर पहिला तोटा, एखाद्या विभागातील कर्मचारी गैरहजर असल्यास काम बंद पडण्याची शक्यता असते। उदाहरणार्थ समजा की हे फिटिंग शॉप आहे, या फिटिंग शॉप मध्ये हे स्टोअर आहे आणि या स्टोअर मधून आवश्यक असणारा किंवा आवश्यक असणारी सामुग्री या फिटिंग शॉपला पुरवली जाते, पण या स्टोअर रूम मध्ये आवश्यक असणाऱ्या सामुग्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी तिथं आपल्याला एका भांडारपालाची नियुक्ती करावी लागते आणि तो जर गैरहजर असेल तर मात्र या फिटिंग शॉपला आवश्यक असणारी सामुग्री वेळेत पुरवली जाऊ शकणार नाही आणि त्यामुळं या फिटिंग शॉप मधलं काम त्या ठिकाणी बंद पडण्याची शक्यता असते। दुसरा तोटा, लहान आकाराच्या संघटनेला ही पद्धत फारशी फायदेशीर नाही। म्हणजे जिथं छोटी कंपनी असेल त्यामुळं त्याची आकार पण लहान असतो, मग अशा वेळी विभाग पण कमी असतात आणि मग अशा वेळी जे काही विभाग असतील त्या प्रत्येक विभागामध्ये साठा करणं या जागेच्या मर्यादेमुळं अशक्य असतं आणि त्यामुळं या लहान कंपनीसाठी किंवा लहान आकाराच्या एखाद्या संस्थेसाठी अशा प्रकारची रचना ही फायदेशीर असत नाही। तिसरा तोटा आहे, प्रत्येक विभागाला वेगळे मालाचे भांडार असल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होते आणि खर्चही वाढतो। पहा, पूर्वी आपण
कर्मचारी या भांडार व्यवस्थेमध्ये त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एकच लागायचा. परंतु या पद्धतीमध्ये प्रत्येक विभागामध्ये स्टोर रूम आहे किंवा भांडार गृह आहे. साहजिक आहे, पूर्वी जो एक कर्मचारी काम करायचा तिथं तेच काम करण्यासाठी जास्त कर्मचारी त्या ठिकाणी लागतात आणि त्यामुळे साहजिक आहे खर्चामध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे पुढचा जो तोटा आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणावरील खरेदीचे फायदे मिळवता येत नाही. पूर्वीच्या पद्धतीमध्ये म्हणजे केंद्रीय भांडार व्यवस्थेमध्ये सर्व विभागाला लागणारा माल एका वेळी मागवला जायचा, परंतु या पद्धतीमध्ये प्रत्येक विभाग हा स्वतंत्ररित्या कार्यरत असतो. त्या विभागाला लागणारा माल हा प्रत्येक विभाग त्या ठिकाणी मागवत असतो आणि त्यामुळं साहजिक आहे त्यांची संख्या कमी असते आणि त्यामुळं जे जास्त खरेदीचे जे फायदे आहेत ते आपल्याला अशा प्रकारच्या रचनेमध्ये मिळत नाही. तर अशा प्रकारे आपला हा पेपर 2 मधला लेसन नंबर 4 या ठिकाणी संपत आहे. धन्यवाद.